मला ज्या पद्धतीने दसरा मेळावा झाला म्हणजे लोकांना असं वाटलेलं की शिवतीर्थावर आपल्याला विचारांचं सोनं लुटायला मिळेल. मला असं वाटतं नळावरची भांडणं आणि उणी लुणी म्हणजे माझी बादली पुढे का सरकवली, तुझी बादली मागे का आली, या लेवलचा तो दसरा मेळावा होता. आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धवसाहेब होणार असतील तर कोपऱ्यावरून नमस्कार. आम्ही बघितलं, अनुभवलं 2.5 वर्ष. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत बुधवारी दसरा मेळावा घेतला. दोन्ही गटाचे मेळावे दणक्यात झाले. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या ठिकाणी दोन्ही गटांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावरून जी टीका एकनाथ शिंदे आणि भाजपवर केली त्या टीकेला तोडीस तोड उत्तर एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावरून दिले. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या भाषणाबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उनी दुनी काढल्याचा शाब्दिक चिमटा काढलाय. मला कोणाचेही बाण दिसले नाही आणि कोणाचेही प्रत्युत्तर दिसलं नाही. मला ज्या पद्धतीने दसरा मेळावा झाला म्हणजे लोकांना असं वाटलेलं की शिवतीर्थावर आपल्याला विचारांचं सोनं लुटायला मिळेल. मला असं वाटतं नळावरची भांडणं आणि उणी लुणी म्हणजे माझी बादली पुढे का सरकवली, तुझी बादली मागे का आली, या लेवलचा तो दसरा मेळावा होता. आणि ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले म्हणजे विचारांचं सोनं म्हणजे एक नवीन विचार द्यायचा असतो, मला असं वाटतं एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्याचा उपयोग झाल्यासारखा दिसला. ह्याच्यात नवीन कुठलेही मुद्दे नव्हते. जर आपण बघितलं महानगरपालिका जवळ आलेली, महानगरपालिकेच्या संदर्भात बाबा आम्ही रस्ते चांगले देऊ किंवा खड्ड्यांची समस्या काय आहे किंवा मुंबईची तुंबई कशी होते, काहीही देणं घेणं नाही. गद्दार, खंजीर, खोके याच्या व्यतिरिक्त काय त्या मेळाव्यात होतं मला कळलं नाही. म्हणजे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जो गुढीपाडव्याचा जर मेळावा सन्मान्य राजसाहेबांचा होतो त्या मेळाव्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं तर नवीन विचार नेहमी जनतेसमोर मांडलेले आहे. मग तो मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांचा विषय असेल. गेल्या 10 वर्षात मला सांगा हो शिवसेनेने नवीन कुठला विचार मांडला? म्हणजे गेली 7-8 वर्ष तर भारतीय जनता पक्ष कसा वाईट आहे आणि त्याला शिव्या घालण्यात गेले आणि आता नवीन टार्गेट मिळालं ते 40 आमदार आणि त्यांचेच लोक त्यांना शिव्या घालण्यात जातात. तुम्ही स्वतः कुठल्या मुद्द्यांवर केलं? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगवेगळे विषय घेतले. टोलचा विषय असेल सन्माननीय राजसाहेबांनी घेतला, शिवसेनेने याच्यातला कुठला विषय घेतला? नाही. रझा अकॅडमीचा जो मोर्चा निघाला यांच्या तोंडातला एक शब्द बाहेर निघाला नाही. आणि काल ते सगळ्यांना विचारत होते मी हिंदुत्व सोडलंय का, सांगा कोण बसून तिथे सांगणार आहे की तुम्ही सोडलत म्हणून? जनतेला विचारा. रझा अकादमीच्या वेळेला तुम्ही गप्प होतात, हिंदुत्वाबद्दल एक चकार शब्द तुम्ही काढला नाही. ज्या वेळेला परप्रांतीय मराठी माणसांच्या नोकऱ्या खात होते त्या रेल्वेवरतीचं सर्वात मोठं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं, सन्मान्य राजसाहेबांनी केलं, त्यावेळेला तुम्ही काय केलात? तुम्ही शेपट्या घालून घरी बसला होता. ज्या वेळेला मशिदीवरचे अनधिकृत भोंगे काढायचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते करत होते सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने, त्यावेळेला तुम्ही आमच्यावर तडीपारीच्या केसेस टाकल्या. आणि काल तुम्हाला झोंबलं, तुमच्या कुठल्या शिवसैनिकाबरोबर तडीपारीचं काय केलं तर लगेच तुम्हाला झोंबलं. मग त्यावेळेला आमच्यावर केसेस टाकल्या तेव्हा नाही झोंबलं, तेव्हा नाही वाटलं तुम्हाला? हे तुमचं हिंदुत्व आहे का? मला असं वाटतं ह्या गोष्टी या पुरावा आहेत तुम्ही हिंदुत्व सोडलं त्याचा. तुम्ही काय सांगता हिंदुत्वानं सोडलं? बरं जनतेला सारखं तेच 50 खोके 50 खोके. ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 नगरसेवक फोडलेले तेव्हा त्यांना 5-5 खोके दिलेले किंवा देऊ म्हणून सांगितलेलं. माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यातले फक्त 2.5च दिले, पुढचे 2.5 दिले नाही. म्हणजे त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला म्हणून ते गेले चिंदे गटात, त्याच्यातले जे कोण होते ते. म्हणजे तुम्ही कराल तो मास्टर स्ट्रोक, तुम्ही दुसऱ्यांचे 6 नगरसेवक जोडले का अनिल परवांचा मास्टर स्ट्रोक, आणि हे तुमच्या बाबतीत झालं की ते गद्दार. ही दुटप्पी दुहेरी सापासारखी भूमिका सोडली पाहिजे शिवसेनेने.
भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही सांगताय की महानगरपालिकेत, त्या महानगरपालिका अक्षरशः भ्रष्टाचाराने बुडवली. तुमच्या वीरप्पन गँगनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार तिथे केला, त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही तुम्ही. राणीच्या बागेचं करोडो रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट झालं, त्या पेंग्विनसाठी करोडो रुपये खर्च झाले. आरोग्य विभागाची नासाडी झाली या पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये. आरोग्य विभागाचे विदाउट टेंडर कामं दिल्या गेली, तुमच्याच लोकांना दिलेत तुम्ही. आणि महापौरांच्या मुलाला काम कसं मिळतं महानगरपालिकेत? आणि वरती तुम्ही म्हणजे एवढा अट्टास जो केला, कोर्टामध्ये तुम्ही गेलात, दसरा मेळाव्यासाठी गेलात, त्या दसरा मेळाव्यात लोकांना काय मिळालं? तुम्हाला एकदा चिन्हनं शिव्या घालायचं फेसबुक लाईव्हवर घातलं असतं हो, एवढी लाखोंची गर्दी जमवून तुम्हाला शिव्याच घालायच्या होत्या, आता फेसबुक लाईव्हवर घालायच्या होत्या. त्या लोकांचा कशाला वेळ? बरं, शिवसैनिकांचाही मला आश्चर्य वाटतं. काल त्यांना हिंदुत्वाचे विचार कोणाचे ऐकावे लागत होते? ज्यांनी आमच्या देवी देवतांना शिव्या घातल्या, ज्यांना बघितलं की डोळ्यासमोर अंधारी येते, अशा लोकांचे विचार, असे लोक हिंदुत्वाबद्दल काल बोलत होते शिवतीर्थावर. आणि ह्या यांच्या रणरागिणी, एक रणरागिणी, एक दिवसाची नर्स, ज्यांचा मेंदू डोक्याचा का गुडघ्याचा तो कळत नाही, दुसऱ्याला बघितलं की अंधारी येते डोळ्यासमोर. त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या घातलेल्या आहेत, आणि त्यांचे विचार ऐकायचे शिवसैनिक, त्यांच्याकडनं हिंदुत्व शिकायचं. कुठे अधोगतीला नेताय तुम्ही शिवसेना? कुठे सन्मान्य, काल कुठे होते सन्मान्य बाळासाहेबांचे विचार? कुठे दिसले? म्हणजे एकनाथ शिंदेना शिव्या घालायच्या, 40 आमदारांना शिव्या घालायच्या, याला गद्दार म्हणायचं? बरं, सगळ्यांनी तुमच्याच पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही कोणाच्या खुपसला नाहीत का? म्हणजे हा माणूस वाईट, तो माणूस वाईट, तो माणूस वाईट, तो माणूस वाईट, तुम्ही एकटेच चांगले. का चांगले? तर तुम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला. का चांगले? तर तुम्ही मुंबईतल्या लोकांना आयुष्यभर खड्ड्यात चालायला लावलं. तुम्ही का चांगले? तर मुंबईची रोज तुंबई होत असताना तुम्ही हातावर हात धरून बसला. तुम्ही का चांगले? तर जनता जेव्हा कोरोनामुळे होरपळत होती, त्यांना ट्रेननी प्रवास करायला मिळत नव्हता, तेव्हा तुम्ही घरी लपून बसलेलात, म्हणून तुम्ही चांगले. जेव्हा लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही मंत्रालयात जात नव्हतात, म्हणून तुम्ही चांगले. कशासाठी म्हणायचं तुम्हाला चांगलं? मला वाटतं ह्या पूर्ण मेळाव्यातनं एक गोष्ट कळली महाराष्ट्राला, नळावरची भांडणं ही फक्त चाळीत नाही, तर ती शिवतीर्थावर सुद्धा होतात. मला असं वाटतं ह्या गोष्टीचा खुलासा हा शिवतीर्थावर काल झालेला बघितला. काल शिंदेंनी परत एक मोठा गोप्यस्फोट केला की दिघेंची प्रॉपर्टी ठाकरे घराण्याकडून विचारण्यात आली. नाही, आता मला बघा कसं आहे, त्यावेळेला काय झालं आणि काय नाही हे आपल्याला काय माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर मला वाटतं मी प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण एक नक्की सांगतो, जो अनुभव स्वतःला येतो त्याबद्दल माणूस बोलू शकतो, दुसऱ्यांच्या अनुभवावरनं बोलू शकत नाही. 2017 साली मी आणि स्वतः संतोष धुरी, आम्हाला यांनी मातोश्रीवर बोलवून घेतलेलं की आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे, आणि त्यावेळेला आमच्याशी बोलणी केली, आम्हाला हेही सांगितलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही लग्न मोडतो आणि मग त्याच्यानंतर आपण नवीन लग्न करू, आणि त्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. त्यामुळे बाकी मला माहीत नाही, पण खंजीर खुपसायची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की. मला तर असं प्रामाणिकपणे वाटतं की विचार म्हणजे काय याची एक व्याख्या करायला पाहिजे. एकमेकांना वाईट बोलणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार नाहीत. सन्माननीय बाळासाहेबांचे विचार हे प्रखर हिंदुत्वाचे होते, मराठी माणसाचे होते. या महाराष्ट्रात 80% मराठी माणसाला रोजगार मिळाला पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार होते. ते जर पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी केलं. ज्यावेळेला रेल्वे भरतीमध्ये परप्रांतीय नोकऱ्या खात होते, या महाराष्ट्रात परप्रांतीय नोकऱ्या अडवण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेला त्याच्याविरुद्ध आवाज उठवला, आंदोलनं केली, त्याच्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे जेलमध्ये गेले, तो बाळासाहेबांचा विचार. मशिदीवरचे अनधिकृत बोंग्यांचा सामाजिक प्रश्न आहे, त्याचा सगळ्या लोकांना त्रास होतो, ते अनधिकृत बोंगे उतरवले पाहिजेत, हा जो विचार आहे तो बाळासाहेबांचा विचार. राजा अकादमी सारखे धर्मांध लोक ज्यावेळेला रस्त्यावर आमच्या पोलीस आई बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारतात, आमच्या स्मारकाची तोडफोड करतात, त्यावेळेला त्यांच्या विरोधात तेवढ्याच सशक्तपणे उभे राहणारे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना
तो माननीय बाळासाहेबांचा विचार. त्यातला कुठला विचार दिसला हो तुम्हाला काल? हा गद्दार, तो वाईट, यांनी 50 कोके घेतले, यांनी काय, याच्यात कुठे आला विचार? असं मला एक सांगा, गेल्या 10 वर्षात शिवसेनेने एखादं आंदोलन केलंय असं? एक आंदोलन हे समाज म्हणून केलेलं आंदोलन. काल गाई गाई महागाई काहीतरी एक असे 65 जोक जे काल फिरत होते, काय तर म्हणे तुम्हाला आरसा दाखवला तर भांग पाडा. अहो, तुमच्या 40 आमदारांनी तुम्हाला आरसा दाखवला तरी तुम्ही भांग पाडायला तयार नाही, म्हणजे बाकीचं तर सोडूनच द्या, भांगे पाडायला तुम्ही तयार नाही. तुम्ही लोकांना काय शिकवताय? मी मुळात सांगितलं की सन्माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि जो विचार आहे मराठी माणसाचा, तो जर पुढे घेऊन जाण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेबांमध्ये. मला वाटतं काही पत्रकारांनी लोकांचे पण तिथे इंटरव्ह्यू घेतले, सगळ्यांचं म्हणणं तेच होतं की आम्हाला बाळासाहेबांचे विचार हे सन्माननीय राजसाहेबांमध्ये दिसतात, आणि ती वस्तुस्थिती आहे. एकमेकांना शिव्या घालणं म्हणजे विचार होत नाहीत. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे स्वतः उद्धवसाहेब होणार असतील तर कोपऱ्यावरून नमस्कार. आम्ही बघितलं, अनुभवलं 2.5 वर्ष, म्हणजे जो मुख्यमंत्री 2.5 वर्ष असून 2.5 तास मंत्रालयात बसला, तो मुख्यमंत्री घेऊन करायचं काय? आणि कशासाठी हवाय तो मुख्यमंत्री? घरात बसणारा मुख्यमंत्री नको आहे आम्हाला. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा, मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारा, हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारा मुख्यमंत्री हवाय. आणि मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांपेक्षा याच्यापेक्षा चांगलं काम सन्माननीय बाळासाहेबांच्या विचारांचं पुढे नेण्याचं काम हे सन्माननीय राजसाहेब ज्या पद्धतीने करत आहेत, ती क्षमता आजच्या तारखेला तरी महाराष्ट्रात मला कोणामध्ये दिसत नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणते की आनंद दिघेंचे पाय कापले गेले, या वक्तव्याकडे कसं? जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पण मागितला गेला. मला वाटतं त्यावेळेला आम्ही खूप लहान होतो, पण त्यावेळेला अशा पद्धतीच्या बातम्या या वर्तमानपत्रात वाचल्याच्या आठवत आहेत. ठाकरे घराण्यातील एका कुटुंब सदस्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं की एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत. नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, शेवट कसं आहे, शिवसेनेमधनं ज्या ज्या लोकांनी बऱ्याचदा आक्षेप नोंदवले, सन्माननीय बाळासाहेब असताना सुद्धा नोंदवले, सन्माननीय बाळासाहेब गेल्यानंतर सुद्धा नोंदवले, हे सगळे वाईट आणि हे एकटे चांगले, याला काही लॉजिक नाही ना. मला असं वाटतं जेव्हा ते म्हणाले की होजबळेंनी आरसा दाखवला, त्यावेळेला ह्यांना सुद्धा आरसा दाखवलेला अनेकदा, पण यांनी भान पण पाडला नाही त्या आरसामध्ये. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं तर दूरची गोष्ट.